नगर तालुक्यातील मौजे गुंडेगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 121 जयंती 1 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली. यावेळी गावचे उपसरपंच संतोष भापकर, ज्येष्ठ नागरिक वामनराव जाधव गुरुजी आणि संतोष सकट यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मान्यवरांची जाहीर भाषणे झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी गावचे वामनराव जाधव गुरुजी होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर विलास सकट यांनी केले. उपसरपंच संतोष भापकर यांनी अण्णाभाऊंच्या कार्याची माहिती दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे महापुरुष होते. महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीमधून त्यांचे आदर्श विचार आत्मसात करणं गरजेचे आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तरुण पिढीने महापुरुषांच्या आत्मचरित्राचे वाचन केले पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 1.5 दिवस शाळेत जाऊन सुद्धा साहित्य निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे साता समुद्रापलीकडे नेऊन त्यांच्या विचारपेरणीचे मोलाचे कार्य त्यांनी केले असे प्रतिपादन त्यांनी केले. वामनराव जाधव यांनी सांगितले, आजचा तरुण त्यांच्या विचारापासून भरकटत आहे, त्यामुळे तरुणांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जरूर अभ्यासावे. अण्णाभाऊंनी आज सर्व दलित समाजातील लोकांना समाजात कसे जगावे हे शिकवून गेले असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थितांमध्ये जावळे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य संतोष धावडे, संजय भापकर, पोपट भापकर, साहेबराव सकट, दादासाहेब आगळे, पत्रकार संजय भापकर, संतोष सकट, माऊली कुताळ, RPI शाखा प्रमुख जावळे, भीमसेनेचे प्रमुख शरद सकट आदी नागरिक उपस्थित होते. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत ज्या सहकारी मित्रांनी योगदान दिलं असे शरद सकट, दादासाहेब आगळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष सकट यांच्या संकल्पनेमधून समाजसेवेचा एक वारसा पुढे नेण्यासाठी, समाजकार्याचा जोपासना करण्यासाठी खऱ्या अर्थानं विश्वरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या निमित्ताने आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक आणि विविध कार्यकारी सेवासाठी नंबर 1 चेअरमन आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जाधव गुरुजी, त्याचप्रमाणे आयुष्यभर ज्यांनी समाजसेवेचा वसा घेतला आणि समाजासाठी अविरत असं कष्ट केलं असे माजी तंटामुक्ती अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षक आणि आपल्या गावचं भूषण आदरणीय जावळे गुरुजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या गावच्या विविध कार्यकारी संस्थेसाठीचे नंबर 1 व्हाईस चेअरमन आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्रगतशील शेतकरी सन्माननीय पोपटांना भापकर, माजी सरपंच आणि आमचे मित्र सन्माननीय सुनील भापकर पाटील, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी अवलंबून उपस्थित असणारे माजी सैनिक आमचे मित्र मार्गदर्शक सन्माननीय रावसाहेब चौधरी पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय शिवाजीराव हरळ पाटील, युवा नेते रामकृष्ण कुटा, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र आणि ज्यांची 24/7 सर्व्हिस आहे तसे आमचे दुसरे सर्व माजी सैनिक सन्माननीय शंभरकर मेजर असतील, शामरावजी मेजर असतील, या ठिकाणी उपस्थित असणारे खऱ्या अर्थानं ज्यांनी जिल्हा सहकारी बँकेमध्ये आयुष्यभर सेवा केली आणि आता प्रगतशील शेतकरी म्हणजे काम करत आहेत तसे आमचे मार्गदर्शक सन्माननीय शेती सकट आणि उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे गावाची उत्तम बातमी अतिशय सुंदर पद्धतीने गावाचा लेखाजोखा समाज माध्यमांना पोहोच करणं अतिशय कर्तृत्वान विवेकशील विचारवंत असं बुद्धिमान असणारे आमचे सहकारी मित्र पत्रकार संजयजी भापकर पाटील आणि या ठिकाणी संपूर्ण तरुण युवक वर्ग, आज आपण ज्यांची जयंती त्या ठिकाणी साजरी करत आहोत असं आपल्या सर्वांना माहीत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी वर्ष त्यांचं साजरे करत असताना त्यांच्या जीवनावरती थोडासा प्रकाश टाकण्याचे काम माझ्यासारख्या एका आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती का साजरी करतो याचा एकच हेतू असतो, त्यांनी समाजाकरता जे केलं, त्यांनी जे समाजाकरता केलं त्यातला थोडासा वाटा का होईना आपल्या मनाला विचारा की आपण समाजाकरता काय करतो का. एवढे थोर पुढारी होऊन गेले, सर्व आपलं संपूर्ण जीवन समाजाकरता घालवलं. अण्णाभाऊ साठेने ही 4th-5th शिक्षण झालेलं ही योग्य या चळवळीच्या काळामध्ये या दलित वर्गाला
सुधारण्याकरता त्यांचे हक्क समाजाला सांगण्याकरता राज्यघटना सांगण्याकरता प्रयत्न केले. आणि त्यांनी जर आपलं आयुष्य संपूर्ण जे जे थोर नेते आपण ज्यांच्या साजऱ्या करतो याची थोडीशी जाम मनामध्ये आपण विचार आपल्या मनाला विचार केला पाहिजे की आपण थोडं बहुत समाजाकरता केलं पाहिजे. अहो चालता चालता एक अंधारा चाललाय त्याला थोडा रस्ता तुम्ही दाखवला तरी ते समाजाकरता केले तुम्ही. तेव्हा समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे आपण. समाजाच्या गावाचं आपण काहीतरी देणं आहे आपल्यावर याची उतराही आपण केली पाहिजे. आणि याच अशा थोर नेत्यांच्या आपण ज्यांच्या साजऱ्या करून जे कार्य आपण करावं अशी यामागचा मुख्य हेतू असतो. या कार्यक्रमासाठी माझं आता काय होतं कोणत्या कार्यक्रमामध्ये गेलं म्हणजे वयोवृद्ध आता वयाने निमोठा परंतु माझ्यापेक्षा ज्ञानाने विचाराने अनेक लोक आहेत तेव्हा हा माझा आम्हाला देतात वयाने मोठ्या असल्यामुळे त्याच संदर्भामध्ये आज उद्घाटन झालं विचार ऐकले त्या संदर्भामध्ये आपण जरूर या समाजामध्ये काहीतरी देण्याचे साजरं करावं. आणि या कार्यक्रमासाठी माझ्या अध्यक्षकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. आज आपण या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून मास्क पाळून या ठिकाणी जमलेलो आहोत. खऱ्या अर्थाने डॉक्टर सकट असतील, उत्तर डॉक्टर असतील, त्यांनी आत्ताच लोकशाही अण्णाभाऊ त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक गरीब समाजात जन्मलेला माणूस जगात नाव कमवू शकतो हेच या माणसाने दाखवून दिलेलं आहे. आपण कोणत्या जमातीत जन्मलो, कोणत्या समाजात जन्मलो त्याच्यापेक्षा आपण करायचं काय, आपण समाजासाठी काय देणं लागतो, समाजासाठी काय घेणं लागतो याचा विचार अण्णाभाऊंनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रकर्षाने दाखवून दिलेला आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने एक पोवाडे हे ग्रंथ साहित्य याचं तर काम केलं, परंतु आपला देश स्वतंत्र होण्याच्या चळवळीमध्ये सुद्धा ते सहभागी झाले. 1942 जी सिलेजाव चळवळ झाली त्या चळवळीमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी सहभाग घेतलेला आहे. त्या चळवळीत सहभाग घेतला म्हणून ब्रिटिशांनी त्यांना पकड वॉरंट काढले. आणि 1942 नंतर पकड वॉरंट काढल्यानंतर ते मुंबईला पळून गेले. आणि खऱ्या अर्थाने तिथून पुढे त्यांचं शाहिरीचा उगम मोठ्या प्रमाणात झाला. म्हणजे त्यांनी त्यांचं साहित्य उदयास आणलं आणि त्यांची कला समाजासमोर आली. अशा या लोकशाहीला मी आपणा सर्वांच्या वतीने पुष्पांजली वाहतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. आणि माझे दोन शब्द दाखवतो. आपल्या गावचे ग्रामपंच सदस्य संतोष आंबळे यांना देखील विनंती करतो त्यांनी दोन शब्द बोलावे. या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. प्रथमतः कुंडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि अण्णाभाऊंनी समाजासाठी ज्या प्रकारे वेळ दिला, मागास समाजासाठी त्यांनी एक हुशार व्यक्तिमत्व होतं, त्यांनी जो वेळ घेऊन तो समाज पुढे आणण्याचं जे कौतुकास्पद कार्य त्यांनी केलं, त्याच प्रकारे या ठिकाणी मी गुंडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं वही देतो की या समाजामध्ये जो जो घटक मागत आहे, जो जो माणूस मागत आहे, त्या माणसाला पुढे आणण्याचं काम या ठिकाणी आपण अण्णाभाऊंच्या या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने संकल्प करू. आणि पुन्हा एकदा अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त पुन्हा विनम्रभाव अभिवादन करतो आणि या ठिकाणी तसंच आज जर बघितलं समाजामध्ये मी तुम्हाला गोष्ट सांगतो की एक डोंबरी असतो, डोंबरी डोंबरीचे वंदन करून आज आपण सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, माजी उपसरपंच, सर्व सदस्य, दादू मुलगी, तांबळे मुलगी आपण सर्वांनी त्यांना वंदन केलेलं आहे.
आपले डॉक्टर आहेत, अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या गुंडेगावामधून ते काम करतात. कोणाचे दुखणं बाधा असेल तर ते ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोच करतात. आपण त्यांचे आभार मानले पाहिजे, कारण करतात ते आपल्या गुंडेगावसाठी. तसेच गावातील पत्रकार आहेत संजय बापसर, दादासाहेब आगले आहेत, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने गुंडेगावचं लक्ष वेधून घेतात. कारण कसं आहे, कुठे काय होतं कुठे काय आलं मी तर पहिले वेळ पोहोचतो शेजूर. कारण कीर्तन सोडून मी कधी शेजूर बोलत नाही, मला आता बोलवलं सरपंच नाही. तर सर्वांचे आभार मानतो आणि आपण सर्वांनी उभे राहू असा एखाद्याने आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया.